तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि थोड्याच वेळात आम्ही मुंबईला फिरायला जायची प्लॅनिंग केलेली आहे. थोडंसं काहीतरी काम आहे माझं, सो थोड्याच वेळात भेटू. मुंबईला जाताना नवी मुंबई टू मुंबई दर्शन पण होईल. चला भेटू लवकरच. गणपती बाप्पा मौर्य. बराच उशीर झाला आहे आम्हाला निघायला, पण तरी आम्ही प्रयत्न करू की सगळं काही गोष्टी कॅप्चर करून तुम्हाला दाखवू. आणि उशीर हिच्यामुळे झाला झालं माझे बदनामच केलेले आहे मुलींना की लेडीज आर ऑलवेज डुईंग लेट, है ना. आम्ही स्त्रियांचा सन्मान करतो हो, म्हणून त्यांना सर्व प्रत्येक गोष्टीला डिवचत असतात वाटतं की गाडी चालवायला येत नाही, अरे गाडी रॉंग वेला टाकली, अरे ही लेडीजच असतं. मित्रांनो, आता आम्ही हायवे टच करतो आहे. मे बी तुम्हाला आवाजामध्ये थोडंसं कमी आवाज येईल. आलेलो आहे मला वाटतं, आणि मला वाटत नाही कुठे कोरोनाचे काही निशान दिसत आहेत, कारण एवढी गर्दी इथे पनवेललाच आहे. तर इमॅजिन करू शकतो आपण की मुंबईत काय सिच्युएशन असू शकते. गाईज, आम्ही पोचलेलो आहे लोअर पर्यंतला. मधला प्रवास काही दाखवला नाही कारण भरपूर ट्रॅफिक होती आणि भरपूर ट्रॅफिकमध्ये आवाजही भरपूर होता. सो तुम्हाला आवाज आला नसा. तर लोअर पर्यंतला एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे. गेस करा काय असेल नाश्ता. हे बघू शकता, सो स्पायसी खाल्लेलं नाही पण आता लेट्स ट्राय इट. आणि बायकोने घेतलेले आहे इडली वडा. हे माझ्या तर खायचं नाही. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे नवी मुंबई. बिगिन्स. किती मुंबई फिरलं तरी नवी मुंबईत आल्यावरती मनाला जे समाधान भेटतं ते कुठेच नाही. नवी मुंबई आपले हृदय 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 तोपर्यंत मुंबईतून नवी मुंबईचा ब्रिज, हा ब्रिज वाशीचा स्पेशली येत नाही तोपर्यंत असं वाटत नाही की आपण नवी मुंबईकर आहोत. जी नवी मुंबईची पब्लिक आहे प्लीज कमेंट करा आणि सांगा काय वाटतं तुम्हाला नवी मुंबईबद्दल. मंडळी, फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि भरपूर थकलेलो आहोत. रात्रीचे 8 वाजलेले आहेत, भयंकर भूक लागलेली आहे आणि आता आम्ही प्लॅनिंग करतो बाहेर जायचा एखाद्या ढाब्यावरती. आणि तो ढाबा एकदम स्पेशल आहे, मी तुम्हाला दाखवेन तिकडे काय स्पेशल आहे. तर चला निघूया. सो गाईज, फायनली आम्ही ढाब्यावरती आलेलो आहोत आणि आज ढाब्याला भरपूर गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तर हा पूरा फॅमिली सेक्शन आहे, पलीकडे पण असेच कंपार्टमेंट दिले. ही आहे चणा डाल, बघू शकता. मुंबई फ्राय व्हेरी स्पायसी आहे, खाल्ल्यावरच कळेल आता. एकदा खाल्लेलं आहे टेस्ट, भन्नाट टेस्ट आहे याची. चणा कोलीवाडा, चणा कोलीवाडा नाही त्याला काळा चणा बोलतात. चणा कोलीवाडा ॲक्च्युली दुसऱ्या ढाब्यावरती भेटतो.
हा या ढाब्याचा स्पेशल आयटम आहे. ओ प्रतिम, ओ प्रतिम, या गोष्टीसाठी याचं ना त्या काळा जणासाठी जस्ट एवढ्या लांब आलो घरापासून. माधुरी एका खाऊन बघ, चांगला स्पायसी आहे ना. बघितलं मी ढाब्यावरती काय येतो, फक्त चण्यासाठी येतो. बायको पण खुश आणि मी पण खुश. अशा प्रकारे आमची ऑर्डर पण लवकर आलेली आहे. माय गॉड, फर्स्ट टाइम ऑर्डर लवकर आली आहे. लवकर येत नाही कधी. बघू शकता तुम्ही अंडा करी, बिकॉज मी चिकन खात नाही. बघ कशी टेस्ट आहे एकदा सांग मला. खूपच छान आहे टेस्ट. खाली पण तू एकदा आपल्या प्रेक्षकांना पण सांग कशी टेस्ट आहे. छान आहे, अप्रतिम, एकदम घरची चव आहे. गावरान, गावरान चव आहे, गावरान, एकदम गावरान चव है ना. चल तर मी पण एकदा खाऊन बघतो. छान आहे, बरीच छान. सुपर, अल्टिमेट, टिपिकल गावरान आहे. म्हणजे ढाबा स्टाईल तर आहे पण ती चव पण त्यांनी मेंटेन केली. टिपिकल गावरान. नक्की तुम्ही या ढाब्याला व्हिजिट करा, मस्त ढाबा आहे. स्पेशली काळा चणा तर 100% व्हिजिट करा. मस्त आहे ना काळा चणा. चला तर खाऊन घेतो, एन्जॉय करतो, तुम्ही पण जरा खाऊन घ्या. गाईज, आत्ताच आम्ही जेवून घरी आलेलो आहोत. तर हा होता आमचा हा दिवस. तर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर प्लीज लाईक करा, कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट. आणि ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा दाबा, जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला ती दिसेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर विथ दॅट सेड, सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री, काळजी घ्या, बाय, जय महाराष्ट्र.